सुहासिनी दुग्धालय सकस पौष्टिक आणि एकदम शुद्ध सोलापूर जिल्ह्यातील एक नामांकित दुग्धालय सुहासिनी दुग्धालय टाकळी रोड विणे गल्ली आणि काळा मारुती चौक पंढरपूर। आजारपणातून उठल्या उठल्या पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मागणी केली की बार चालकांना करामध्ये सवलत देण्यात यावी, वेगवेगळ्या घरपट्ट्यांमध्ये सवलत देण्यात यावी, वीज बिलात सूट देण्यात यावी। खरं तर या सरकारचं मंदिरापेक्षाही मदिरेवर आणि बार चालकांवर प्रेम का आहे याचं उत्तर आता कळायला लागलंय। कारण या सरकारचे निर्मातेच बार धारजीने आहेत आणि म्हणूनच पवार साहेबांना ज्यांचं हातावरती पोट आहे असे मजूर दिसले नाहीत, लोककलावंतांच्या घरात उपासमार सुरू आहे ते दिसले नाहीत, मंदिरांवर अवलंबून असलेले हार फूल विकणारे लोक त्यांच्या हातावरचं पोट त्यांना दिसलं नाही, शेतकऱ्यांची वीज बिल सवलत त्यांना दिसली नाही, मराठ्यांचं आरक्षण दिसलं नाही, पण बार चालकांचं वीज बिल त्यांना लक्षात आलं आणि त्यांचं नुकसान लक्षात आलं। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं की तुम्हाला कितीही बार चालकांबद्दल प्रेम असेल, तुम्ही त्यांना रेड कार्पेट अंथरा, पण गेल्या वर्षभरापासून सगळी मंदिरं बंद आहेत आणि एकीकडे मंदिरांमध्ये कुठलंही दान जमा झालेलं नाही त्याच्यामुळे ते वीज बिल भरू शकत नाही, म्हणून तुम्ही मठ मंदिरांची वीज तोडणी करता आणि बार चालकांना जर वीज बिलात सवलत देण्याचा विषय येत असेल तर आम्ही मोठा संघर्ष उभा करू। एकीकडे मठ मंदिरांची वीज तोडणं आणि बार चालकांना वीज बिलात सवलत देणं हे चित्र महाराष्ट्रात चालणार नाही। तुम्ही आणि तुमचे पक्ष किंवा तुमचे सरकार, बार चालकांकडनं तुम्हाला हप्ते मिळतात म्हणून त्यांच्याकरता वेगळं धोरण आखायचं आणि हातावर पोट असलेल्या लोकांना कोणतीही सवलत द्यायची नाही हे चित्र आम्ही कदापि सहन करणार नाहीत।